नमस्कार मित्रांनो, इवोल्युशन ॲप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, खास करून महापरीक्षेद्वारे नगर परिषदेची एक्झाम दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. कारण आता नगर परिषद कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी या पदाचा निकाल केव्हा घोषित होणार ही तारीख आपल्याला कळालेली आहे मित्रांनो. तर लवकरच तो निकाल घोषित होणार आहे आणि ती तारीख जी आहे ती थोडी लांब गेलेली आहे मित्रांनो. ती तारीख आहे 26 नोव्हेंबर 2018, किंवा त्यापूर्वी तो निकाल घोषित होणार आहे त्यासंबंधीची एक नोटीस आलेली आहे. बघा, महाराष्ट्र राज्यस्तरीय नगर परिषद कर निर्धारक व प्रशासकीय सेवा संवर्गासाठी तत्पुरत्या निवडलेल्या उमेदवारांची यादी 26/11/18 किंवा तत्पूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल. महाराष्ट्र राज्यस्तरीय नगर परिषद स्थापत्य अभियंता, विद्युत अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, पाणी पुरवठा, लेखापाल, लेखा परीक्षक सेवा या अंतर्गत तात्पुरती निवड यादी, निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी कार्यक्रम 22/11/2018 पासून सुरू होत आहे. यासाठी कागदपत्र तपासणी कार्यक्रम स्वतंत्र नगर परिषद संवर्ग पदभरती या टॅबमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवारांनी त्याप्रमाणे संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात संबंधित दिनांकास हजर राहणे आवश्यक आहे. डीपी मोरे उपसंचालक नगर परिषद संचालनालय मुंबई यांच्याद्वारे ही नोटीस इश्यू करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर लवकरच आता टॅक्सेशन आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदाचा निकाल देखील घोषित होईल. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी कागदपत्रांची पूर्ण पडताळणी करा, पूर्तता करा आणि सगळे कागद व्यवस्थित करा आणि हजर राहा. सर्वांना शुभेच्छा. तत्पूर्वी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नोकरीसंबंधी अपडेट तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.